आजही त्यातली काही लोक भेटली आणि मार्ग यातून काढा, काहीतरी मार्ग दाखवा, मार्ग काढा अशी पवार साहेबांना त्यांनी विनंती केली। याबद्दल इतर कोणी अस्वस्थ होण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। पवार साहेब हे देशातले एक अनुभवी नेते आहेत, त्यांच्याकडे जाऊन त्यांनी आज विनंती केली आणि यातून काही निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढा असं पुन्हा एकदा आग्रहाने सांगितलं। मार्ग काढा, पर्याय नाही मार्ग काढा, मार्ग काढा आणि पर्याय याच्यात फरक आहे। निर्माण झालेली परिस्थिती जी आहे त्यातून मार्ग काढा असं त्यांचं पवार साहेबांना आग्रहाने त्यांनी विनंती केली। माझ्यासोबत जे आमदार होते निराश वाटत होते का, अस्वस्थ वाटत होते का, तशा पद्धतीची माहिती बाहेर होती? असं आहे की आपल्या घरात कोणी आलं तर त्याच्यावर काही विश्लेषणात्मक टिप्पणी करणं हे योग्य नाही। पवार साहेबांना ते सगळे भेटायला आलेले आणि त्यांनी विनंती केली। मला त्यांच्या ते कसे दिसत होते, ते नाराज होते का, निराश होते का, याविषयी मी टिप्पणी करणं योग्य आहे असं मला वाटतं। मंत्री भेटलेले होते आज आमदारांना सुद्धा इथे येऊन वाटलं, थोडीशी नाराजी होती त्यांच्यामध्ये की काल आमची भेट होऊन दिली नाही? मला माहीत नाही, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं जास्त महत्त्वाचं आहे। असं आहे की पवार साहेबांनी आपली भूमिका